धारगळे 500 कोटी रुपया खर्च करून आयुष हॉस्पिटल उबारपाचे आसात. ताची पायाभरणी मंगळारा 13 नोव्हेंबराक करपाचे आसात. पहिल्या टप्प्यातले काम 301 कोटी रुपया खर्च करून जातले म्हण माहिती आयुष मंत्री श्रीपाद नाईक हांणी दिल्या. आरडीएक्स को ब्युरो रिपोर्ट. म्हाका तुमकां सांगपाक जाय की कशे पद्दतीचे हो प्रोजेक्ट जातलो. जर जर 301 कोटीचे टेंडर जाल्ले आसा, तातूंतल्यान पयली फेज जी आसा ही फेज ह्या हातूंतल्यान जातली. त्याचबरोबर आयुर्वेदाचे 100 बेडाचे हॉस्पिटल तितून आसतले. जवळ जवळ रिसर्च तातूंत रिसर्च सेंटर आसतले आयुर्वेदाचे रिसर्च करपाक. आणि जवळ जवळ 60 भुरग्यां खातीर पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेज आसतली ह्या हातूंत. आयुर्वेदा नॅचरोपथी योगा आणि नॅचरोपथी आहात, तातूंतल्यान 150 खाटाचे हॉस्पिटल. आणि ह्या 150 खाटा हॉस्पिटल रिसर्च योगा आणि नॅचरोपथी रिसर्च आणि ओपीडी आणि योगा खातीर. योगा गोय हे ट्युरिझमाचो एक ट्युरिझमाचो व्हडलो स्पॉट, त्यामुळे येणाऱ्या टुरिस्टांक त्या योगाक आज ते इंट्रस्ट सगळ्या जगभर वाढिल्ले आसा. आणि हांकां येतना जर आम्ही शॉर्ट कोर्स ज्या योगांतले आसतले ते 15 दिसांचो कोर्स धरून धरून 5 वर्साचे पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स तरेचे शिक्षण ह्या सगळ्या हातूंतल्या इन्स्टिट्यूटान आसतले. आणि त्यामुळे हे सगळे काम हे फर्स्ट फेजीन सुरू जातले. त्यामुळे टुरिझमाक सुद्धा या सगळ्या गोष्टीतून बूस्ट मेळटलो. तातून आणि डिटेल जे किती आहे तुम्हाला सांगता. आणि त्याचबरोबर ह्या हातून तुम्हाला ह्या कार्यक्रमात तुम्ही येऊचे अशी एक रिक्वेस्ट तुमच्या समोर दौडता. हॉस्पिटलात नवीन बांधकामाची पायाभरणी जावन एक कामं सुरू झाले, ते तुमच्याच सरकारच्या टायमान झाले. आता एका साईडीन तुम्ही आयुष हॉस्पिटल घालू शकता, ते हॉस्पिटल अजून सुरू जायना, आणि दुसऱ्या साईडीन तुम्ही मोठी घोषणा करतात. सरकारची धोरण एक्झॅक्टली ह्या संदर्भात काय असा? हातून राज्य सरकार आणि केंद्र सरकार हो जो प्रकल्प असा हो राज्य सरकारा काय संबंध ना, त्यांनी जमीन दिली त्यांचे काम सोपले. हो संपूर्ण प्रकल्प केंद्र सरकारच्या माध्यमातून चलतलो. हंगसरमुळे तातूंत राज्य सरकारचा एकही पैशाचो हातून सहभाग ना. आणि त्यामुळे जो किती खर्च येतात तो सगळं केंद्र सरकार सोडतलो. आणि केंद्र सरकार हो सगळो प्रोजेक्ट जितले वर्षा जातले त्यातून संचलन करतलो. त्यामुळे केंद्राचे जो फायदो या प्रकल्पाच्या माध्यमातून कंटिन्युअस मेळटलो. सरकार गोव्यानय बीजेपीचे असा, सेंट्रलाकडे बीजेपी असा, आणि दोन्ही प्रोजेक्ट हे बीजेपी सरकारचेच जे असतात तेच करूंक सोदता. जर एका साईडीन हॉस्पिटल घातला ते अजून कंप्लीट जायना, आणि दुसऱ्या साईडीन तुम्ही नवीन आयुष हॉस्पिटल. त्या प्रकल्पा संदर्भी राज्याचा हेल्थ मंत्री किंवा मुख्यमंत्री सचिन डिटेल काय खबर ना. हो जो प्रकल्प माझ्या मिनिस्ट्रीच्या अंडर असा. आणि त्यामुळे तुम्ही नेतृत्व करतात उत्तर गोव्याचे खबर ना म्हणून सांगतात, नेतृत्व करतात तुम्ही उत्तर गोव्याचे आणि तुम्ही खबर ना म्हणून सांगतात. खबर ना, डिटेल खबर ना म्हणता. खबर हॉस्पिटल जाता, हॉस्पिटलाचे काम सुरू आहे खबर असा, पण डिटेल त्या संदर्भात म्हाका खबर ना. आणि राज्य सरकारच्या कक्षेत येतात ताका हांवें म्हणजे तुमकां उत्तर खबर आसल्यार तरी म्हणून उत्तर दितलो आशिल्लो, पण डिटेल म्हाका खबर ना. ते तुमकां स्पश्टपणे सांगले हांवें. जॉबाचो जो आतां फरक ना, हो जो प्रकल्प जातलो जातलो कमी हजार भर जॉब हातूंतल्या निर्माण जातले डायरेक्टली इनडायरेक्टली. गेल्या 20 वर्षांत तुम्ही किती केले? गेल्या वर्षांत जो किती जे किती आमकां करूंक जाय खासदार निधी म्हाका सांगपाक हे दिसता. जवळजवळ जो ह्या मतदारसंघाच्या विकासात जो खासदार निधी अन्य काही हातूंतल्यान प्रकल्प हाडले त्या प्रकल्पाच्या काही डिटेल आस. भाऊ गेल्या 20 वर्षांत लोकांचे म्हणणे असे असा की तुम्ही जॉबच्या संदर्भात किंवा इन्फ्रास्ट्रक्चर आमचे जे आम्ही प्रकल्प म्हणतात त्याच्यात काही करूंक ना. प्रकल्प हे राज्य तुम्ही प्रकल्प जर एक घेऊन जे बसल्यात ते फक्त कोणाक गाडी दिवपाचे किंवा मसुंडी बांधपाचे इतलेच तुम्ही प्रकल्प घेऊन बसल्यात, पण गेल्या 20 वर्षांत तुमच्या कडल्यान तसे काही जाऊ ना. काही हे जे प्रकल्प हाडपाचे असा हातून राज्य सरकारचे हातूंतल्यान मोठा वाटो असता. जसे एका जमीन मेळा त्या पद्धतीने हांगा जमीन जाई, बाकी इन्फ्रास्ट्रक्चर जाय, सगळे गोष्टी जाय, हे राज्य सरकारान तयारी दिल्यानंतर केंद्राचो प्रकल्प येता. की तुमकां येणाऱ्या इलेक्शनान निवडून कित्याक खातीर दिवचे? ते लोक ठरयतले. लोकांनी आजपर्यंत निवडून दिल्ले असा, लोक ठरयतले. लोकांक जर नाका अवश्य लोकांनी दिलं ते आमकां खूप दिल्ले असा. त्यांचे उपकार आम्ही जनभर विसरू शकचे ना. लोकांनी आमकां भकोणत दिवन ते आमकां भरभरून दिले. 4 पटी दुसरे पाटी कोण हांगा येऊ ना. लोकांनी 4 पटी कित्याक निवडून दिला हांव तुम्ही प्रश्न विचारता. कितें तरी केला म्हणून दिलो न्ही. आणि म्हणून 5 पावटी निवडून दिवपाक ते काय कमी करपाक